आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. संस्थेच्या प्रगतीत सभासदांचे योगदान मोलाचे. वीरेंद्र माने, मांगुर येथे विविध संघ संस्थांच्या वार्षिक सभा संपन्न. कोणत्याही संस्थेची प्रगती किंवा विकास हा त्या संस्थेतील पारदर्शक कारभार व प्रामाणिकपणावरच होत असतो. आजपर्यंत सहस्तीर्थ व सूर्यप्रभा संघाने पारदर्शक कारभार करून सभासदांचे हित जोपासले असल्यानेच संस्थेचा सर्वांगीण विकास होत असल्याचे प्रतिपादन चेअरमन वीरेंद्र माने यांनी व्यक्त केले. मांगुर येथील सूर्यप्रभा दूध संघ, सहजतीर्थ प्राथमिक कृषीपत्तीन संघ व दी मांगुर बेळी अभहरण कुशल कार्मिक कैगारिका सहकारी संघाच्या संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी ते बोलत होते. माजी जिल्हा पंचायत सदस्य विलासराव बोधले तर संस्थेचे आधारस्तंभ माजी DYSP मोहनराव माने यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवर व सभासदांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आलं. यावेळी संस्थेचा अहवाल वाचन करताना सेक्रेटरी शिवानंद रुपनाळे गणपती खोत यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, युवा नेते स्वप्नील माने, तुषार माने सरकार, साहेबलाल तांबोळी, बाळासी आडके यांच्यासह सर्व संस्थांचे संचालक, सभासद व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिदनाळे. आपल्याला गाईपेक्षाही म्हशीच्या दुधावर जास्त भरला तुमचा फायदा जातो ना. आम्ही असं म्हणत नाही की गाई पाहू नका, परंतु तुम्हाला सुद्धा आता या ठिकाणी गाईच्या बरोबरच म्हशीचं पण पालन वाढवायला पाहिजे. दुसरी गोष्ट, मागच्या 2 वर्षापासून आम्ही सर्वांना सांगतोय की तुम्ही तिथव्याचा फोटा बघून घ्या. गेली 9 वर्ष अखंडपणे आपल्या सर्वांच्या सेवेशी आहे आणि सातत्यानं प्रगती करत आहे याचा देखील मला इथं अभिमान वाटतो. आणि हे सगळं जे काही शक्य झालं ते केवळ आणि केवळ आपण आपले घरचे आपले सगळे मित्र असतील, आपले भाई भाऊ असतील, त्या सगळ्यांच्या सहकार्यामुळंच आज सूर्यप्रभा दरवर्षी अनेक वाढवत प्रगती करत चालली आहे. याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे देखील इथं आभार मानतो.